ali, chala chala chala, master ali. Hey master ali, master ali. Hey sir, namaste. Namaste, varka. Ali ka sagri zan? Wow wow. Ali ne? सुरुवाती पासून आ कल्पना नको बरं वा 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 ओ मास्टर आता आलं सगळी काय ते सांगा लवकर अरे हो आज एक तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे बरं का आज आपण काही शिकणार नाही सुट्टी नाही पुढे जा अरे मला एक का अरे नाही मला पुढे जावा म्हणजे भिकारी वाटलो का रे मी लायक कुठला सकाळ सकाळी फार मूड घालवला माझा वा 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 कसच हा असं सर्वांनी शांत बसायचा हे नालायक नंदू उठ उठ मला बिंदू दाखव मास्टर बिंदू इथं उठाय बिंदू चार दिवस झालं गावाला गेल्या वा 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 काय म्हणलास नालायका अभ्यासाच कधी लक्षात राहत नाही कोण कुठं जात ते बरं तुझ्या लक्षात राहत रे कुठे गेले मास्टर तुम्हाला बिंदू कशी माहित एकटा नसा गावपणा नुसता बर हे जाऊ दे नालायका तो बिंदू वेगळा मी बिंदू काढलेला दाखव बर चल चल हे घे काढू दाखव पटकन मास्तरानं बिंदू कुठे काढले ते मास्तर हा बघा बिंदू अरे नालायका का बिंदू काढून दाखव चल जागेवर उभा राहा मोने बाळा उठ 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 मी कुठं बिंदू काढलाय दाखव बरं वा 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 छान 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 बस बरं जाग्यावर वा वा छान 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 बघितलंस लक्ष बघितलंस नालायका तुझं कुठं लक्ष असतं रे बस जाग्यावर हा असं नाही करायचं परत बरं हिच्यासाठी टाळ्या वाजवा बरं असे करतात का मग मला असं कसं तरी होत ना ते सगळ्यांनी शांत बसा बर फाजीलपणा आता पुरे हा आता मी काय जे काढतोय ते काय आहे ते सांगा बर वा 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 दगडू ए दगडू उठ बर उठ 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 ही कोणतं चित्र काढलंय सांग बर मास्तर तुम्हाला माहित नाही तर काढले कशाला नालाय का पुढे बोलतो मास्तर बस जागे पुढे बोलतो मास्तर मला माहित आहे मी सांगू वा 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 लवली उठ बर उठ 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 सांग बर काय आहे ते मास्तर हे कोबीचं फुल आहे बस खाली कोबी दिसतो का ग तुला तो हा मास्तर काय चुकलंय तिथं कोबी वाटतोय ते पोरीशनी मारलेला आवडत नाही का रे तुला काय एवढा राग आला रे दगडा पोरीशनी मारणार आम्हाला जेवढं मारताय तेवढं मारा नाही पोरीशनी मारणार मी आमच्या आज्याला घेऊन येणार आमचा आजा एकदा जर अंगाव बसला उठत नाही ते काय करायला ते बघा तुमचं तुम्ही मग मास्तर त्याचा आजा एवढं बाधा की नाही एकदा उराव बसला सगळी नी तुमचं बघा कुठं दाखला अरे मग उराव बसायच्या आधी तुमच्या उराव मी बसतो तिने ना एखाद नालायकानो मारायच्या धमक्या देता का रे असा बुकलून काढील तुला हे तुम्ही पण मस्कर करता का ग माझ्या शांत बसावर हा मास्टर तुम्ही मलाच लय मारायला उद्या आज्यालाच घेऊन येतो बघा आता लहान मुलगा आहे का रे लहान मुलगा आहे का पडलो ना मी हा असं नसतं रे करायचं हा बाळानो तुम्ही पण म्हणत होता काय काय वा 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 एवढाच रे माझा विद्यार्थी गुणी रे माझ्या अरे
मास्तर पडला गुंड्यात वारे वा पोरानो शाळा शिका गाडवानो आधी फूट मांडू बसा चारे मांडू बसा चारे ए काय ग हसताय मास्तर नाही रे नाही बसा बसा नाही मारत हा बाळानो नाही मारत ग तुम्हाला चला आता शांत बसा बर आता लक्ष द्या माझ्याकडे बर मुलांनो इकडे लक्ष द्या हे जे मी काय पाठीवरती काढलं आहे तर आपण आपल्या शाळेमध्ये झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम करणार आहोत आलं का लक्षात मामी काय करू अरे माझ्या बाळा तुम्ही काही नाही करायचं रे जे काय करायचं ते मीच करी ना फक्त सांगेन तेवढं ऐका हा मास्तर बोला तुम्ही बोला बघा हा सर्वांनी जे काय मी सांगेल ते ऐकायचं करायचं होय मास्तर होय आधी सांगा तर हा तर मुलांनो आता हे झाड लावायचा उपक्रम करणार आहोत त्याच्यासाठी पैसे जमा करायचे बरे सर्वांनी काय पैसे किती आणायचे सांगतो हा सांगतो किती किती रुपये आणायचे हा सारखं मास्तर का पैसे मागते अरे वय मर्दा आमचं बाबा मला शिवाय देते सारखं मास्तर पैसे मागते तर मुलींनो आणि मुलांनो प्रत्येकाने 5-5 रुपये आणायचे बरे आणि तुम्ही दगडानो तुम्ही 10-10 रुपये आणायचे लक्षात ठेवा हा हा मग तुम्हीच 10-10 रुपये आणायचे आगाऊपणा करताना त्याची शिक्षा समजा आणि पटकन 10-10 सांगतोय तेवढंच करायचं बरं बसा खाली आणि तुम्ही 5-5 रुपये हा 5-5 रुपये माझी गुणगळ ती विद्यार्थी हा ए आवले मास्तर किती बी पैसे सांगू देत मास्तर बोलणार ओरो उलट आहे बांधायची बांधायची हो नक्की शाळा होणार बरं होणार 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 शाळा नक्की होणार हा तुमचं लक्ष राहू दे बरं तू आईकडे मागा कारण की मी काल आईकडे पैसे मागितलेले त्यामुळे आई मला देणार जाग बाई जा जो तू बघ मी माझं मी बघतो आणि आता मला माहिती आहे पैसे सांगितल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर 12 वाजले ना चला आणि उद्या पैसे जमा करायचे काय म्हणजे तू बाबाकडे मग मी आईकडे मागतो तू बाबाकडे मग मी आईकडे मग नाही तू बाबाकडे मग मी आईकडे मग पैसे घेऊन आल्याशिवाय शाळेत जर आलात तर लक्षात हा पैसे आणा तर सर्वांना समजलं आम्ही पण 5-5 रुपये आणायचं हो तुम्ही 5-5 रुपये आणाय त्यांना 10-10 सांगितले पण करतात ना शिक्षा आहे ती तुम्ही फक्त 5-5 रुपये आणायच्या बैठक आणि तुम्ही पण 5-5 मास्तर माझे 5 रुपये घाला की तुझ्या पैसे आले मग तुम्हाला देतो मी असं करून चालेल का तुझं घातलं तर यांचे पण घालावे लागतील की नाही मग प्रत्येकाने 5-5 रुपये आणायच्या आठवणीनं हा तर समजलं का ग तर उद्या आठवणीनं सर्वांनी पैसे सांगितलेल्या प्रमाणे आणायचे चला जावा बरं जावा 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 दप्तर नाही पाठीवर पिशवीच भारी खेळाच्या मैदानावर मज्जा आली मोठी कबड्डीच्या खेळात धरली मास्तराची धोती मास्तराच्या डोक्यात आला विचारच वेगळा ओ अशी रोज रोज भरते झाडामागची शाळा झाडामागची शाळा तुम्ही रे दगडानो लक्षात आहे ना तुमच्या वाट बघा नाला एक कुठली हा अरे रुग्व्या जर आपण घरात पैसे मागितलेत तर आपल्याला कुटुंब कुत्तून मारतील पैसे कुठं आणायचे मास्तरनं जर सांगितले होते त्याला पैसे आणायचे चोरी वर आहे रस्त्यावर पडले काय चोरी त्यात जर सापून जर कुत्र्यागत पळून मारतील बा काय करायचं सांगतो चल तुला मी नेमकं काय करायचं हे पहिल्या घरात ठेवूया आणि मग लागे कामा चल ना कसली भीती आणि नाही कसलं टेन्शन किती मार खाल्ला तरी रमत मन ना कसलं यंत्र आणि नाही कसलं साधन मास्तरांना त्रास हेच पोरांचं नमस्कार मंडळी आमचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका